नमस्कार जितेंद्र. नमस्कार. आज तुमच्या बरोबर आदिती नाही आहे, पण आज तुमचा मुद्दा म्हणून इंटरव्ह्यू घेतोय. तर तुम्ही जे आहात ते खुद्द आपण बोरिवलीला बोलतोय. खुद्द कुठले? मी खुद्द वसई गावातला आहे. गावातला म्हणजे लहानपणापासून जन्म तिकडचा? हो, माझा जन्म तिकडचा, माझा मूळ गाव माझं सगळं वसईमध्येच आहे. आणि तुमची बायको जी आहे ती पण वसईचीच का? हो, ती वसई केळव्याची, पण माझं वसईमध्येच आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे आहात ते दोघही वसई ह्या ठिकाणी वसलेले आहात. हो. आणि लग्नाला आता किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली. मग 12 वर्ष जे आहे ते असं तर नसणार की तुम्ही प्रयत्न करत नव्हतात आणि आपल्याला मूल होत नव्हतं, तर म्हणजे 12 वर्षांचा प्रयत्न आहे तुमचा. हो, माझं लग्न 2005 मध्ये झालं. मी 1 वर्ष काहीच नाही केलं. 2006 पासून मी ट्रीटमेंटला सुरुवात केली होती. मी खूप ठिकाणी फिरलो आणि खूप ठिकाणी IVF केलं, IVF पण केलं मी, पण मला कुठे यश नाही आलं. मी लीलाधर सारख्या हॉस्पिटलमधून सुद्धा परत आलेलो आहे, त्या डॉक्टरनी सुद्धा मला नाराज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी ह्या सरांच्या क्लिनिकमध्ये आलेलो आहे. आणि ह्या सरांचा मला ऍड्रेस माझे मित्र आहेत, त्यांच्याकडे सक्सेसफुल झालं. त्यांनी मला सांगितलं तू ह्या सरांकडे जा आणि त्यांच्याकडे जा. आता मला तुम्हाला हे विचारायचं जितेंद्र, की बरेचदा काय होतं माणूस खचतो, म्हणजे खास करून मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि यशस्वी नाही झाली. तुम्ही म्हटलं तसं मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही प्रयत्न केला, पण या ट्रीटमेंटमध्ये तुमचं काय मत आहे? एखादं समजा तुमच्यासारखं जोडपं आहे, त्यांना गुण आला नाहीये पहिल्या अटेम्प्टमध्ये टेस्ट ट्यूब बेबीज, तर त्यांनी काय आयुध टाकून द्यायची का?